विद्यार्थी मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. समर 2022 रिझल्ट लागल्यापासून पॉलिटेक्निक तसेच फार्मसीचे विद्यार्थी एटीकेटी न लागल्यामुळे आता पुढील वर्षाला ॲडमिशन मिळणार नाही या विचाराने टेन्शनमध्ये आले होते. पण अशा विद्यार्थ्यांची प्रार्थना आज यशस्वी झाली आहे. मागील वर्षामध्ये फेल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळालेलं आहे. म्हणजेच फेल झालेले विद्यार्थी पुढील वर्षाचे क्लासेस, प्रॅक्टिकल सबमिशन इत्यादी करू शकतात. MSBT बोर्डाने 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश हास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना COVID-19 परिस्थिती बघता विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक विशेष बाब म्हणून अशा सर्व ATKT न मिळालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुढील वर्षामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक वेळ संधी, वन टाईम अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. तर या सर्क्युलरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली आहे, पॉलिटेक्निक आणि फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक वर्ष 2022-23 तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टरचे, तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षाचे इंटरनल सबमिशन, प्रॅक्टिकल इत्यादी पूर्ण करावे लागेल. आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये पुढील सत्र कर्म पूर्ण करून घेण्यासाठी संधी मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टरमध्ये जे विद्यार्थी रेग्युलर क्लासेस, सबमिशन, प्रॅक्टिकल कम्प्लीट करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना डिटेन केला जाईल आणि त्यांनीही मिळालेली संधी गमावली आहे असे समजण्यात येईल. म्हणजेच त्यांना चौथ्या आणि सहाव्या सत्रात प्रवेश मिळणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, डिप्लोमा फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण न केल्यामुळे रिटर्न होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संधी गमावली आहे असे समजण्यात येईल आणि ज्यावेळेस ते पात्र होतील त्यावेळेस त्यांना पुन्हा द्वितीय वर्षात प्रवेश घेणे अनिवार्य राहील. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, जे फर्स्ट इयरमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी विंटर 2022 होणाऱ्या परीक्षेमध्ये ATKT मिळवतील किंवा मागील राहिलेले सर्व विषय पास करतील अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरचे पेपर हे समर 2023 होणाऱ्या परीक्षेमध्ये देता येतील. तसेच द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी विंटर 2022 होणाऱ्या परीक्षेमध्ये ATKT मिळवतील, मागील सर्व विषय पास करतील अशा विद्यार्थ्यांना पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर हे समर 2023 होणाऱ्या परीक्षेमध्ये देता येतील. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे, समर 2022 झालेल्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस केल्या गेली होती अशा विद्यार्थ्यांना ही एक वेळची संधी मिळणार नाही. नंतर सहावी महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक वेळ संधीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी संस्थेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केली जाईल. एक वेळ संधी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संस्थेने मंडळाच्या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक राहील. तसेच मंडळाच्या विभागीय कार्यालयाने रजिस्ट्रेशन निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळ संधी देण्यात येईल. सातवी महत्त्वाची गोष्ट आहे, अशा पद्धतीने जे विद्यार्थी मागील राहिलेले विषय पास करतील किंवा ATKT मिळवतील त्या विद्यार्थ्यांना चालू वर्षाच्या सेमिस्टरचे परीक्षा अर्ज भरता येतील. आणि आठवी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर पूर्ण केलेले आहे त्या सेमिस्टरमधील सर्व विषयाचे टर्म वर्क, प्रॅक्टिकल फाईल, मॅन्युअल, प्रॅक्टिकल सबमिशन सांभाळून ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. नंतर परीक्षेला पात्र झाल्यावर ओरल किंवा प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी हे सर्व टर्म वर्क, प्रॅक्टिकल फाईल, मॅन्युअल, प्रॅक्टिकल सबमिशन सादर करण्याची जबाबदारी सुद्धा विद्यार्थ्यांची राहील. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी ही माहिती ऐकली तर याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.